मित्रांनो, आपण वाक्यांचे प्रकार हा घटक अभ्यासत आहोत. यामधील आपण पाहिलेलं आहे वाक्यांचे प्रकार तीन प्रकारे पडतात. त्यातील वाक्यांतील विधानांवरून वाक्यांचे पडणारे प्रकार आपण अभ्यासणार आहोत. विधानांवरून तीन प्रकार पडतात, केवल वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य. आता या तीनही प्रकारांचे व्याख्या आणि उदाहरण आपण समजावून घेऊया. वाक्यातील विधानांवरून वाक्याचे तीन प्रकार पडतात, त्यातील केवल वाक्य आपण पाहूया. ज्या वाक्यात एकच उद्देश व एकच विधेय असते त्यास केवल किंवा शुद्ध वाक्य म्हणतात. आता उद्देश आणि विधेय म्हणजे काय? तो उद्देश म्हणजे त्या वाक्यातील कर्ता आणि विधेय म्हणजे त्या कर्त्याबद्दल आलेले शब्द वा म्हणजे विधेय होय. उदाहरण पाहूया, प्रयत्नवादी माणसे जगात नाव कमावतात. आता या वाक्यातील उद्देश आहे माणसेच आणि ह्या माणसांबद्दल आलेलं उर्वरित वाक्य म्हणजे त्या वाक्याचं विधेय होय. दुसरं उदाहरण आहे, शरीर सुदृढ राहण्यासाठी आम्ही व्यायाम करतो. या वाक्याचा कर्ता आहे आम्ही, म्हणजेच या वाक्याचा उद्देश आम्ही आणि या आम्हींबद्दल काढलेलं उद्गार म्हणजे सुदृढ राहण्यासाठी व्यायाम करतो. तिसरं वाक्य आहे, संदीप चांगले क्रिकेट खेळतो. या वाक्याचा कर्ता आहे संदीप, म्हणजेच याला उद्देश म्हणता येईल आणि या संदीपबद्दल माहिती दिलेली आहे ती म्हणजे चांगले क्रिकेट खेळतो. संदीप म्हणजे कर्त्याबद्दल लिहिलेली माहिती म्हणजेच विधेय होय. म्हणजे ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असते अशा वाक्याला केवल वाक्य म्हणतात, त्यालाच शुद्ध वाक्य असेही म्हणतात. यातील दुसरा प्रकार आहे संयुक्त वाक्य. तर संयुक्त वाक्य म्हणजे काय? तर दोन किंवा अधिक केवल वाक्य जेव्हा प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडले असता जे एक जोड वाक्य तयार होते त्यास संयुक्त वाक्य असे म्हणतात. तर प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययाचे चार उपप्रकार पडतात, हे आपण आधी शिकलेलो आहोत. चार उपप्रकार कोणते पडतात? समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय, म्हणजे जे दोन वाक्य आणि व या उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले असतात तेव्हा त्या समुच्चय बोधक प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेलं संयुक्त वाक्य असे म्हणतात. प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्ययाचे हे चार प्रकार पडतात, समुच्चय बोधक, त्यामध्ये आणि व आणि व या दोन उभयान्वयी अव्ययाचा समावेश होतो. विकल्प बोधक मध्ये अथवा किंवा की या उभयान्वयी अव्ययांचा समावेश होतो. न्यूनत्व बोधक म्हणजेच विरोध दर्शवणारा उभयान्वयी अव्यय, त्यामध्ये पण, परंतु, परी या उभयान्वयी अव्ययांचा समावेश होतो. तर परिणाम बोधक या उभयान्वयी अव्ययात म्हणून, सबब या उभयान्वयी अव्ययांचा समावेश होतो. आता या संयुक्त वाक्यांचे आपण उदाहरण पाहूया म्हणजे आपल्या लक्षात येईल. पहिलं उदाहरण आहे, वारा आला आणि पाऊस गेला. आता हे दोन वाक्य, दोन्ही प्रधान वाक्य, वारा आला पाऊस गेला, पण हे दोन वाक्य आणि या उभयान्वयी अव्ययाने जोडलेले आहे. आणि हे समुच्चय बोधक म्हणजे दोन वाक्यांचा समुच्चय करणारं उभयान्वयी अव्यय असल्याने हे संयुक्त वाक्य ठरत. दुसरं आहे वाक्य, देह जाओ अथवा राहो. देह जाओ हे एक वाक्य आहे आणि देह राहो हे दुसरं वाक्य आहे. तर हे किंवा ते विकल्प दर्शवणारा उभयान्वयी अव्यय आहे म्हणून हेही संयुक्त वाक्य ठरत. तिसरं आहे न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय. न्यूनत्व बोधक उभयान्वयी म्हणजे एका वाक्याचा परिणाम त्याला विरोध दर्शवणारा किंवा त्याच्यापेक्षा कमी असणारा असला की त्या वाक्याला उभयान्वयी अव्ययाला न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय. गड आला पण सिंह गेला हे दोन्ही वाक्य प्रधान आहे परंतु ह्या घटनेचा परिणाम वाईट झालेला आहे, न्यूनत्व दर्शवणारा झालेला आहे म्हणून पण या उभयान्वयी अव्ययाचा वापर केला गेला.
म्हणून हेही संयुक्त वाक्य ठरतं. चौथं उदाहरण आहे आज संप आहे म्हणून सर्व दुकाने बंद आहे. आता पहा, आज संप आहे हे एक वाक्य आहे आणि सर्व दुकाने बंद आहेत हे एक दुसरं वाक्य आहे. परंतु ह्या वाक्याचा परिणाम हा होतो, आज संप आहे म्हणून सर्व दुकाने बंद आहे. म्हणून परिणाम बोधक उभयन्वयी अव्यय वापरल्यामुळे हेही संयुक्त वाक्य ठरते. तर विद्यार्थी मित्रांनो, समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक, परिणाम बोधक हे उभयन्वयी अव्यय वापरले गेले की ते संयुक्त वाक्य ठरते. या वाक्यातील विधानांवरील वाक्यांचे प्रकार पडतात. त्याचा तिसरा उपप्रकार आहे मिश्र वाक्य. आता मिश्र वाक्य ओळखणं फार सोपं आहे. जेव्हा एक प्रधान वाक्य किंवा जेव्हा एक प्रधान वाक्य व एक किंवा अधिक गौण वाक्य गौणत्व बोधक उभयान्वयी अव्ययाने जोडून जे संमिश्र वाक्य तयार होतं त्यास मिश्र वाक्य असे म्हणतात. म्हणजे यामध्ये एक प्रधान वाक्य असतं आणि बाकीचे त्याच्यावर अवलंबून असणारी वाक्य असतात, उपवाक्य असतात. तर गौणत्व बोधक उभयान्वयी अव्ययांचे देखील चार उपप्रकार पडतात. ते कोणते? तर पहा, स्वरूपबोधक ज्यामध्ये की म्हणून म्हणजेचा उल्लेख होतो, कारणबोधक ज्याच्यामध्ये कारण आणि कारण की या दोन शब्दांनी वाक्य जोडले जातात, उद्देशबोधक त्याच्यामध्ये म्हणून सबब यास्तव ही उभयान्वयी अव्यय जोडले जातात, संकेतबोधक शक्यतो जास्त मिश्र वाक्य या प्रकारातच मोडतात, जर तर, जरी तरी, जेव्हा तेव्हा, यातला एकही शब्द जरी आला तरी ते मिश्र वाक्य ठरत. उदाहरणच द्यायचं तर पहा, गुरुजी म्हणाले की नेहमी खरे बोलावे. आता गुरुजी म्हणाले हे वाक्य प्रधान वाक्य, पण ते काय म्हणाले? नेहमी खरे बोलावे म्हणजे काय म्हणाले? गुरुजींचा म्हणण्याचं स्वरूप की या उभयान्वयी अव्ययाने आपल्या लक्षात येते, म्हणून हे मिश्र वाक्य ठरते. पुढे, त्याला नोकरी मिळावी म्हणून तो मुंबईस आला. तो मुंबईस आला हे गौण वाक्य, त्याला नोकरी मिळावी म्हणून तो मुंबईस आला म्हणजे उद्देश होता आणि उद्देश म्हणून या उभयान्वयी अव्ययाने लक्षात आल्यामुळे हे मिश्र वाक्य ठरते. तो धावला नाही कारण त्याचा पाय दुखत होता. इथे कारण हे उभयान्वयी अव्यय आहे. आता आपण पाहिले कारण बोधक उभयान्वयी अव्ययामध्ये कारण आणि कारण की या दोन शब्दांचा उभयान्वयी अव्ययाचा वापर केला जातो. तो धावला नाही इथे कारण दिलेले म्हणून हेही मिश्र वाक्य ठरते. शक्य झाले तर मी तुला उद्या भेटे, संकेत दिलेला आहे, जर मला शक्य झाले तर मी तुला उद्या भेटे. आता इथे तर आहे हा संकेत दर्शवणार आहे, म्हणून संकेत बोधक उभयान्वयी अव्यय असल्यामुळे हे देखील मिश्र वाक्य ठरतं. आता विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात समजावून सांगायचं ठरलं तर आपण वाक्य रूपांतरचं एक उदाहरण पाहूया म्हणजे लक्षात येईल. वाक्य रूपांतर, आता दोन वाक्य दिलेली पहा. आज जायचं आहे, परवानगी घ्यावी लागते. आज जायचं आहे, परवानगी घ्यावी लागते. याचं केवळ वाक्य कसं झालंय पहा, परवानगी शिवाय आत येऊ नये. आणि संयुक्त वाक्य करताना प्रधानत्व बोधक उभयान्वयी अव्यय जोडूया, परवानगी घ्या आणि आत या. तसेच मिश्र वाक्य करताना कसं करता येईल, जर तर वापरून, आत यायचं असेल तर परवानगी घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं आपण विधानांवरून पडणारे वाक्याचे उपप्रकार अभ्यासले आहेत.